महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत याद्या जाहीर झाल्या असून पंढरपूर तालुक्यातील 13,436 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही प्रसिद्ध झालेली असून त्या अनुषंगाने ज्या शेतकरी बांधवांनी सन 2015 ते 2019 या कालावधीमध्ये 2 लाखापर्यंतचं कर्ज घेतलेलं आहे त्यांना कर्जमाफी मिळणार असून त्या संदर्भात पंढरपूर तालुक्यामध्ये टोटल 13,464 हे पात्र लाभार्थी आहेत. आणि त्याचे आज त्या शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध झालेली असून सर्व आपल्या नागरी सुविधा केंद्र आपले सरकार ह्या सेंटरमध्ये सर्व ह्या पात्र शेतकऱ्यांनी जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मी सुरेश रेवळ लोखंडे वाखरी गट नंबर 125 पीक कर्ज आपल्या विकास सोसायटी वर्ग 1 नंबर या सोसायटीमध्ये आम्हाला पीक कर्ज 1 एकराचं रोख्यामधून दिलं तर ते आता संपूर्ण कर्ज 41,559 रुपये ही मला माफ झालं. शासनाचा आम्ही आभारी आहोत. बहुजन चळवळीचे अभ्यासू तरुण तडपदार नेते कृष्णा वाघमारे यांची पंढरपूर नगर परिषदेच्या नूतन स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मौलीभाऊ हळणवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.